आणि आता पाहूयात शिर्डी साई संस्थान संदर्भातली एक बातमी. बुधवारी औरंगाबाद खंडपीठानं नवविश्वस्त मंडळ नेमण्याकरता समितीने मासे आदेश दिलेत. या आदेशानंतर काय पडसाद उमटले पाहूयात. शिर्डी संस्थान विश्वस्तांना कोर्टाचा दणका. धोरणात्मक निर्णय घेण्यास ट्रस्टींना मनाई. नवे विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी समिती नेमा. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश. शिर्डी साई संस्थान विश्वस्तांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जोरदार दणका दिलाय. शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी 2 महिन्याच्या आत सरकारनं आधीच्या नियुक्त्यांबाबत फेरविचार करावा, नव्या व्यवस्थापन मंडळाच्या नियुक्तीसाठी सरकारनं स्वतंत्र आणि निष्पक्ष समिती स्थापन करावी असे आदेश खंडपीठानं दिलेत. नवीन सदस्य निवडताना सध्या अस्तित्वात असलेल्या एकाही सदस्याला घेऊ नये, एवढंच नव्हे तर दरम्यानच्या काळात सध्या कार्यरत व्यवस्थापन मंडळानं एकही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असंही न्यायालयानं बजावलंय. आत्ताचं जे विश्वस्त मंडळ आहे ह्याला रिकन्सिडर करावं कोर्टाने दिलेल्या निकषांच्या आधारे. आणि 2 महिन्याचा कालावधी शासनाला दिलेला आहे आणि शासनाला कडक डायरेक्शन कोर्टाने असे दिलेत की रिकॉन्स्टिट्यूट करणारी जी बॉडी असेल ह्याच्यात आधीची जी बॉडी होती कन्सिडरेशन करणारी त्याच्यातला एकही मेंबर आम्हाला नकोय. नवीन लोक ठेवा, पारदर्शक प्रोसेस ठेवा. आज 3000 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे साईबाबा सेंटिनरी इयर साठी आणि हा निधी फक्त आपल्या मतदारसंघांच्या विकासासाठी आणि आपल्या स्वतःच्या नातेवाईकांच्या विकासासाठी वापरणारे हे विश्वस्त मंडळ आहे. हे बघितल्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये आलो आणि न्यायालयामध्ये हा लढा आमचा 1.5 वर्ष चालला आणि आज आम्हाला न्याय मिळाला. तर या संदर्भात साई संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाही सदस्याला पुन्हा त्या समितीमध्ये घेऊ नये असंही काही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे रिव्ह्यू करावा असं म्हटलेलं आहे, निष्पक्ष कमिटी नेमावी असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने कोर्टाचा आदेश झालेला आहे. मला असं वाटतंय की आता 2 महिन्यात या समितीने म्हणजे जे काही ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत या सगळ्या याचिकांमध्ये त्या ऑब्जेक्शन्सच्या मद्देनजर ह्या नियुक्त्या योग्य की अयोग्य हे या निष्पक्ष समितीने शासनाला अवगत करावं ठरवावं आणि त्यानुसार मग शासनाने निर्णय घ्यावा असा निर्णय झालेला आहे. विश्वस्त व्यवस्थेत शिर्डीतल्या 50% ग्रामस्थांचा समावेश असावा अशी मागणी साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या वंशजांनी केली आहे. तर विश्वस्त मंडळावर खऱ्या साई भक्तांची नेमणूक व्हावी अशी मागणी साई भक्तांनी केली आहे. खरं तर विश्वस्त मंडळ हे साईबाबांची आणि साई भक्तांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे. परंतु असं न होता केवळ राजकीय या ठिकाणी समतोल राखण्याचं काम या ठिकाणी शासन करतं त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी शासनाकडे आम्ही या ठिकाणी मागणी करतो एक ग्रामस्थ म्हणून की आपण या विश्वस्त मंडळामध्ये आता तरी किमान जास्तीत जास्त या पंचकृषीतले गावात शिर्डी गावातले लोक या ठिकाणी विश्वस्त म्हणून असावेत. विश्वस्त मंडळाला झटका म्हणजे आम्ही शिर्डीकर ग्रामस्थ असं मानत असतो की बाबांचा दांड्या फिरणं तर असाच दांड्या हा विश्वस्त मंडळ हा फिरल्यासारखा आहे आणि म्हणून म्हणतोय की आता विश्वस्त मंडळाला जी 2 महिन्याचा कालावधी मिळाला आहे काळजीवाहू विश्वस्त मंडळ सांभाळणं म्हणून तर त्यांनी तो सत्कारने लावावा, साई भक्तांना व्यवस्थित सुविधा देण्यासाठी तो वेळ खर्ची करावा. शिर्डीत देशविदेशातून साईभक्त दर्शनासाठी येतात, मात्र अनेक सुविधांची वानवा या ठिकाणी जाणवते. सुविधांअभावी साईभक्त या ठिकाणी अवघे काही तासच थांबतात, त्यामुळे इथल्या हॉटेल व्यवसायात मंदी आहे. शहरातला कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. केवळ प्रसिद्धी आणि राजकारणासाठी शिर्डीकडे पाहिलं जातं, त्यात शिर्डी संस्थान आणि प्रशासन सातत्यानं एकमेकांविरोधात उभे राहिले तर शिर्डीचं वैभव टिकवणं अवघड होईल. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी.